अहमदनगर शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर राजकीय चिखलफेकीला देखील सुरुवात झाली. शिवसेनेने आज अहमदनगर बंदची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या सगळ्या प्रकारावर नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देत आहेत. हा राजकीय वाद असून भावकीतला वाद आहे. भावकीच्या वादातूनच ही हत्या झाली आहे, अशा प्रकारचा नवा खुलासा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटलांनाही हा प्रकार दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. नाही, आता असं की आता प्रथमदर्शनी या सन्माननीय आमदार भाऊ त्यांचे नाव आलेले आहे, पण मी आता जिल्हा प्रशासनाशी बोललो आहे, चौकशी सुरू आहे. आज मी त्या ताबडतोब त्याच्यावर काही भाष्य करणं चुकीचं आहे, एकदम कोणाला थेट आरोपी करणं एकदम योग्य होणार नाही. पण आपली माझी भूमिका तीच आहे की गुन्हेगार ज्यावेळेस गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्यामध्ये व्यक्ती किती मोठा असला तरी शेवटी तो कायद्यापेक्षा मोठा नाही, त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे. काल जी अहमदनगरला घटना घडली ही राजकीय वादातून घडलेली घटना नाही, हा भावकीच्या वादामुळे घडलेली घटना आहे. बरेच दिवस ही भांडणं त्यांची सुरू होती आणि हे ज्या पद्धतीने नात्यातल्या गोत्यातल्या लोकांना गुंतवत आहे हे सगळं त्यांच्या व्यक्तिगत वादामुळे ही घटना घडली. त्याच्यात राजकीय पक्षाचा वाद नाही, राष्ट्रवादी विरोध शिवसेना असा हे अजिबात वाद नाही. भावकीचा वाद, नात्या गोत्यातला वाद आणि एकमेकाला गुंतवत आहे, पक्षीय राजकारण नाही हे लोकांना कळलं पाहिजे. ज्या प्रकारे शिवसेना याला राजकीय स्वरूप देत आहे त्यांनी खरी तरी माहिती घेतली पाहिजे. या लोकांचा वाद बरेच वर्षापासून आहे आणि भावकीच्या वादातून ही घडलेली घटना आहे. त्यांच्या नातेवाईकातले लोक सर्व पक्षात आहे, एकमेकाला त्याच्यात गुंतवत आहे, या शिवसेनेच्या लोकांना कळलं पाहिजे. अहमदनगर हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगतापांसह चौघांना 12 एप्रिल पर्यंत तर पोलीस मुख्यालय तोडफोड प्रकरणी 22 जणांना 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह 30 जणांविरोधात या दुहेरी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याविषयी आपण अधिक बातचीत करूया. अजिंक्य बोरकर माजी नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे. सर, काय सांगाल, हा दुहेरी हत्याकांड प्रकरण झालेलं आहे, शिवसेनेने बंदची हाक दिलेली आहे आणि ह्यांना संग्राम जगताप यांना आणि चौघांना पोलीस कोठडी देखील 22 एप्रिल पर्यंत सुनावण्यात आली आहे आणि 22 जणांना 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुमचं काय मत आहे, हे जे हत्याकांड झालेलं आहे ते कितपत योग्य आहे सर? म्हणजे आता जसं आपल्या प्रतिक्रिया समोर येत आहेत की मुंबईचा देखील आता बिहार होत चाललाय, तुमचं काय मत आहे सर? नाही, असं काल जो काय खेडगावमध्ये जिथे हत्या झाली त्या हत्या प्रथम तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की हत्या ही कौटुंबिक वादातून झालेली आहे. याच्यामुळं आज जे आमदार संग्राम भाऊ जगताप व अरुण काका जगताप यांना याच्यात आरोपी करण्यामागे एकच कारण आहे का, तुम्ही जर माहिती घेतली तर आमच्या अहमदनगर शहरामध्ये जिथे आमदार संग्राम भाऊ जगताप असेल किंवा अरुण काका जगताप असतील यांच्याबद्दलची जी वाढती लोकप्रियता आणि नगर बंद करणं किंवा याचं काही आंदोलन करणं वगैरे सर्व ज्या गोष्टी दंगल घडणं हे गेले 25 वर्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिवसेनेकडून वारंवार केलं जात होतं. त्याच्यामुळे सर ह्या वर्षी ह्या पंचवार्षिकला आमदार संग्राम भाई जगताप यांना जनतेने निवडून दिलं आणि ह्या सर्व गोष्टीवर पडदा पाडला. हे दंगली वगैरे सर्व काय घडत होते शिवसेनेकडून घडवले जात होते, परंतु हे सर्व मुद्दे राहिलेले कार्यकर्तेच राहिलेले सोबत दगड फेकायला यांना, कारण पुरी पिढी ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या पाठीशी सर्व आई दोन्ही कुटुंबासहित सर्व माता भगिनी त्यांच्या सोबत असतात, सर्व कुटुंब प्रत्येक दिवस त्यांच्या बरोबर आहे आणि हे कुठेतरी धोक्यात नसल्यामुळे आज नवीन काहीतरी कुठेतरी यांना अडचणीत आणायचं हा असा घाणेरडा प्रकार हा शिवसेनेकडून केला जातो. आणि आता जो काही घाणेरडा प्रकार आहे सदर व्यक्तीने जी हत्या केलेली आता तिथं स्वतः हजर होऊन त्यांनी सांगितलं का कुठलाही राजकीय नेत्याचा माझा संबंध नाही, सदर हत्या ही कौटुंबिक वादातून झालेली असता ते स्वतःच स्टेटमेंट दिलं. परंतु काय झालं आता ही जी काही राज्यात सत्ता आहे शिवसेनेची तर सत्तेचा वापर करून आमच्या नगर शहराला हे गुन्हे झालेले सत्तेचा वापर करायचे तर ते मंत्री लोकच असतं एवढं सहज फोन करतात
आज सत्तेचा वापर विकास कामां तर न करा, विकास कामासाठी एकदा आम्हाला कळलं नाही महानगरपालिकेमध्ये कोणत्या मंत्री समिती आला का कोणी? नक्कीच नक्कीच सर, आम्ही तुमच्याशी बातचीत करतच राहणार आहोत, पण आमच्या सोबत सध्या फोन लाईन वरून आहे दिलीप सातपुते, जे शहर अध्यक्ष आहेत शिवसेनेचे. सर काय सांगाला, दुहेरी हत्याकांड प्रकरण झालेलं आहे आणि सरांनी म्हणजेच अजिंक्य बोरकर यांनी सांगितलेलं आहे की सत्तेचा वापर करून फायदा करून घेण्याचा शिवसेनेचा हा खूप जुना डाव आहे, तुमचं काय या विषयावर मत आहे? सत्तेचा वापर करणार माणसं मारून टाकली असतं त्या सत्तेचा वापराचा प्रश्न येतो. शिवसेनेचे शहर प्रमुख उपशहर प्रमुख मारून टाकले त्यात सत्तेचा आणि याचा काय गुन्हा घडलेला आहे. जो आरोपी होता जो हजर झालेला आहे त्यांनी आजच्या पेपर सगळा पेपर नाही ना त्याचं त्या उमेदवार निवडून आलेल्या उमेदवाराच्या रॅलीमध्ये सगळ्या पेपरला फोटो येतो आणि कौटुंबिक वादाचा यांचा त्यांचा त्याचा काय संबंध कौटुंबिक आरोप कुठला काय संबंध त्याचा त्याच्याने याचा कौटुंबिक वादाचा संबंध येतो सगळं घडवून आणलेले षडयंत्र षडयंत्र अत्यंत शांत डोक्याने प्रिप्लॅन केलेला हत्या आहे. धन्यवाद. नक्कीच अजिंक्य सर, नक्कीच अजिंक्य सर, दिलीप सरांचं मत. हॅलो, हा बोला ना. दिलीप सरांचं असं मत होतं की हे जे काही घडलेली घटना आहे ती प्री प्लॅन सगळी घटना आहे, सगळं प्लॅन करून घडवलेली ही घटना आहे. नाही मॅडम, आता त्याच्यात पूर्व नियोजित असेल तर आता जर चौकशीला सामोरे आमदार भाजपच्या चौकशीला सामोरे गेलेले आहे आणि आम्हाला न्याय प्रवेशावर विश्वास आहे. फक्त आमची विनंती एकच राहणार आहे पोलीस प्रशासनाला कुठल्याही याला दबावायला बळी न पडता योग्य तर तपासाच्या दिशेने गेले तर याच्यात लवकरच दुःखपीठ आम्ही कामाला बांधले. परंतु काय झालेलं आता यांच्याकडे विषय नसल्यामुळे आज आपल्याचा तरी विषय मोठा करायचा आणि आज जो काही कार्यकर्ता आहे जो मारेकरी त्याचा आणि आमदार संग्राम भायांचा लांब लांबपर्यंत काही संबंध काँग्रेसची जागा होती तिथे निवडून झाली त्या घटनेचा आणि त्या मारेकऱ्याचा आणि आमदार संग्राम भायजस्ता किंवा जगताप कुटुंबियांचा तिथे ही लांब लांबपर्यंत संबंध होता. पूर्व नियोजित करता करण्याकरता येतं म्हणजे काय फार मोठं येणं ना. निवडणूक आमची जागा निवडून आलेली तिथे आमचा पराभव सुद्धा झालेला आहे ना. आमचं काँग्रेसची जीत निवडून आलेली आहे, पाचशे मतांनी विजय आलेला आहे तिथे आमच्या तिथे. त्याच्यामुळे काय झालंय हे नगर जसे काही नागरिकांना दिशाभूल करून एक काहीतरी एक वेगळी प्रतिक्रिया तयार करून इमेज तयार करण्याचा प्रयत्न सिलसिले करून केला जातो. तथापि हे नगर शहर कधीही माफ करणार नाही. नक्की सर, धन्यवाद तुम्ही आमच्याशी एवढी बातचीत केली त्यासाठी. आमदार संग्राम जगतापांसह चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे. तसंच 22 जणांना तोडफोड प्रकरणी 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. संजय कोतकर आणि वसंत ठुंबे असं मृत व्यक्तींचं नाव आहे. अहमदनगरच्या आताच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी. नगरमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली. केडगाव उपनगरामध्ये ही घटना काल संध्याकाळी 6 दरम्यान घडली होती. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता. नगर पुणे रोड हा जवळजवळ 4 शिवसैनिकांनी बंद केला होता. यामागे जे आरोपी आहेत ज्या आरोपींनी यांना मदत केली आहे त्यांना अटक करावी अशी मागणी या सर्व शिवसैनिकांनी केली होती. त्यानंतर जवळजवळ संध्याकाळी 10 ते 11 दरम्यान 3 आमदारांसह एक माजी महापौर आणि एक माजी जिल्हाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच इतर 25 आरोपी असे या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आज शिवसेनेतर्फे जिल्हा बंदची हाक दिली होती. आपण पाहू शकतो इथं पोलीस आहेत जे पोलीस बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहेत. सर्व जो परिसर आहे हा खेडगावचा परिसर आहे. सर्व परिसरामध्ये सध्या बंद आहे. इथं कोणतंही दुकान उघडं दिसणार नाही, कोणतंही हॉटेल उघडं दिसणार नाही. 100% बंद या खेडगावमध्ये झालेलं आहे. कालचे जे 2 शिवसैनिक मृत्युमुखी पडले होते हल्ल्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ हा बंद पाळण्यात आला होता, निषेधार्थ हा बंद पाळण्यात होता. यामधील जो प्रमुख आरोपी होता संदीप गुंजाळ हा स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे. मात्र आज पोलिसांनी या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांनाही अटक केलेली आहे. त्यांना आता पोलीस कोठडी त्यांना भेटलेली आहे. त्यामुळे आता त्यांचा मुक्काम पोलीस कोठडीत राहणार आहे.
सध्या तरी नगरमध्ये एक तणावपूर्ण शांतता आहे. नगरमध्ये सध्या 3 राज्याचे मंत्री इथं तळ ठोकून आहेत. राज्याचे DG आहेत ते सुद्धा नगर शहरात तळ ठोकून आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि एकूणच तणावपूर्ण शांतता आपल्याला आता नगरमध्ये दिसून येत आहे. जय महाराष्ट्रासाठी सुशील थोरात, अहमदनगर.